परंतु 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळालं तुम्ही राजीनामा द्याल तर त्यावर ठाम आहात का तुम्ही? बघू ना, आता चाललंय ना 24-31 डिसेंबर अल्टिमेटम आहे, समजेल ना काय करायचं ते आम्ही ठरवू. एक लक्षात घ्या, जर तरच्या भूमिका ह्या गोष्टीवरती मी काय भविष्यवाणी नाही किंवा भविष्य नाही, मी काय कुठला पंचांग घेऊन बसलेलो नाही. पहिला एवढा टिकवलेला आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आरक्षण त्यांनी हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही ह्याचा जाब मला मीडिया कोणीच विचारलेला दिसत नाही आतापर्यंत. आंदोलनाचं नेतृत्व जे त्याचं हे अपयश आहे या आत्महत्येच्या घटनेचं. आंदोलनाचं नेतृत्व कोण करतं, आंदोलन का करतायत, बरं हे पहिलं आपल्याला आरक्षण मिळालेलं होतं, नंतर ते आरक्षण मिळालेलं एकदम रद्द झालं, पहिले पुन्हा रद्द झाल्यानंतर वर्ष दोन वर्ष कुणीच काय बोललेलं नाही, आणि अचानकच एक जसं वादळ यावं ह्या पद्धतीनं चाललेलं आहे. तर मला वाटतं आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जशी आमची भूमिका आहे तशी मीडियाची सुद्धा, सगळ्या प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल ह्यांनीसुद्धा सर्वसामान्य तरुणांचं काउन्सिलिंग करावं की बाबा अशा पद्धतीचं आत्महत्या हे ह्याच्यावरचं सोल्युशन नाही. तुम्ही मदत करता ही चांगलीच गोष्ट आहे, पण ही वेळ कशामुळे आली याचं कारण तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही मागे म्हणाला होता 2 दिवसात आरक्षण मिळेल, सरकार असेल एक देण्यात घ्या. मी तुमची जी विचारता त्याच्यात करेक्शन करतो. मी तुळजापूरला दर्शनाला गेल्यानंतर मी हे म्हटलं होतं की 2 दिवसात ह्याच्यावरती तोडगा निघण्याची शक्यता आहे, वाक्य तपासून घ्या. सर 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळाली तर मी राजीनामा देईल आणि मार्च एकच महिना. अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना मीडिया पुढे जाऊन मला पत्रकारांनी विचारल्यावर मी स्पष्ट भूमिका घेतली होती की आरक्षणाच्या बाबतीत मराठ्यांची सहनशीलता जर कोणी चेक करत असेल तर ती तपासू नये, लवकरात लवकर आरक्षण देण्याची भूमिका शासनानं घ्यावी, अदरवाईज महाराष्ट्र परत पेटल्याशिवाय राहणार नाही, हे मी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्या माध्यमातून सरकारला इशारा दिला. 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळालं तुम्ही राजीनामा द्याल तर त्यावर ठाम आहात का तुम्ही? बघू ना, आता चाललंय ना 24-31 डिसेंबर अल्टिमेटम आहे, समजेल ना काय करायचं ते आम्ही ठरवू. आमचे राजा आहेत, छत्रपती आहेत, माझा मराठा समाज आहे, त्यांच्या माध्यमातून योग्य ती भूमिका घेऊ. या 2 महिन्यात आरक्षण मिळेल असं वाटतं का तुम्हाला? या 31 तारखेपर्यंत हे सरकार आरक्षण देणार आहे. एक लक्षात घ्या, जर तरच्या भूमिका ह्या गोष्टीवरती मी काय भविष्यवाणी नाही किंवा भविष्यातलं नाही, मी काय कुठला पंचांग घेऊन बसलेलो नाही, हा लढा आहे. जरी मंत्री असलो हा लढा आहे आणि कायदेशीर काही बाबी आहेत. अलं लक्षात, आज एका पद्धतीनं आपण शासनाला इतकं तुम्ही दमछाक करून सोडणार की आरक्षण आत्ताच द्या, आत्ता कागदावरती लिहून घ्या, पण जे काय लिहून द्याल किंवा जे काय शासन म्हणून जर करायला जाल तर ते कायद्याच्या चाकोरी ज्युडिशरीमध्ये ते टिकलंही पाहिजे. पहिला जसं दूध पोळलं की ताक फुंकून प्या असं जमनतो, पहिला एवढं टिकवलेलं आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आरक्षण त्यांनी हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही ह्याचा जाब मला मीडिया कोणीच विचारलेला दिसत नाही आतापर्यंत. सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही तेही बाजू ऐकून घेतली पाहिजे, का टिकलं नाही ते सुप्रीम कोर्टात आरक्षण मराठ्यांना दिलेलं, आणि मग आज हे परत वेळ का आली, परत मोमेंट शून्यातनं का सुरू झाली, हा नंतरचा भाग आहे, हा पार्ट 2 आहे. पार्ट नाही, माझे हात जोडून विनंती आहे सर्व मीडियाला, पार्ट 1 विषयी आपण काय विचारत नाही. टिकलेलं आरक्षण असेल, मी परत माझी पोटतिडी ऐकून घ्या, टिकलेलं आरक्षण का गेलं, का टिकवता आलं नाही त्या सरकारला? तात्कालीन सरकारला हे आरक्षण का टिकवता आलं नाही हा माझा प्रश्न आहे. तुमचं पण अपयश आहे, तुम्ही मंत्री होता कुठला? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी नव्हतो. मग तेच आपण तपासून घ्या, मी मंत्री नव्हतो आपल्या माहितीसाठी. म्हणून हे बघा, आता हा विषय आजचा दुःखाचा परखड मत मानतो, तुम्हाला परत एकदा इन्व्हाइट करतो दिवाळीच्या नंतर, पण आजचा जो विषय आहे ते त्यांची भूमिका ते मानतील, त्यांचं समाजाचं नेतृत्व ते करतात. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाला आपापला विचार आहे, लोकशाही आहे, प्रत्येक समाजाला आपलं अस्तित्व आहे, प्रत्येक समाजाचा आपापला विचार आहे. तुम्हाला आठवत असेल की 2019 दरम्यानसुद्धा मराठ्याच्या आरक्षणच्या बाबतीत मी माझी भूमिका काय घेतली होती, मराठ्याच्या आरक्षणच्या बाबतीत आम्ही काय काय केलं, छत्रपतींनी काय केलं आम्ही केलं सगळ्याला माहीत आहे. त्याच्यानंतर धनगर आरक्षणासाठीसुद्धा मी लीड पार्ट घेतला होता, मी सर्व धनगरांना घेऊन, उद्धव ठाकरे साहेबांना घेऊन, आमचे तात्कालिक पक्षप्रमुख देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री ते त्यांच्याकडे गेलो. त्या ठिकाणी धनगड आणि धनगर ह्या शब्दाचा जो काही तिळा चाललेला होता त्या पद्धतीचं एक ॲफिडेविट
महाराष्ट्र शासनातर्फे कोर्टात द्यायला लावलं, हायकोर्टामध्ये ती केस चालू आहे. ह्याचा अर्थ मी फक्त मराठ्यांसाठीच करतो असं नाही आहे, ज्या ज्या समाजावरती अन्याय होतो, ज्या ज्या समाजाला जे जे पाहिजे, त्यांच्या त्यांच्या फ्रेममध्ये राहून जे जे मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे, हे छत्रपतींच्या साक्षीनं मी सांगतो आहे. आलं लक्षात? कारण हे महाराष्ट्र आहे. आलं लक्षात? 18 पगड जात 12 बलुते दार घेऊन जाणारी, हातात हात घालून गाव गाडा चालवणारी, महाराजांनी दिलेली शिकवण हे असे आहे, हे ध्यानात घ्या. त्याच्यामुळं मी ह्या समाजाचा आहे म्हणून मी माझंच काहीतरी रेटत बसतो, मग त्या समाजावरती अन्याय झाला तर चालेल, ह्या मानसिकतेचे ना राजा आहेत ना आम्ही आहे. ज्याचा ज्याचा चौकटीत राहून ज्याचा ज्याचा जे हक्काचं आहे ते त्याला मिळालेलं पाहिजे, कुणावरती या ठिकाणी अन्याय होता कामा नाही, ह्या मताचा मी आहे. हे बघा.